ज्ञानेश्वरीची वीटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 17 दैवसूर संपद विभाग योग भाग 9 ओवी क्रमांक 401 पाहे पा ओम तत्सत ऐसे हे बोलणे तेथ नेतसे जेतुनी काहे प्रकाशे दृश्य जात ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयाचे हे आंतुवट व्यंजक नाम परी आश्रयो आकाशा आकाशची का जैसा या नामा नामी आश्रयो तैसा अभेदू असे उदयीला आकाशी रविची रविते प्रकाशी हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्म करी म्हणोनी त्रयक्षर हे नाम नवे जाण केवळ ब्रह्म यया लागी कर्म जे जे की जे। भगवान म्हणतात अर्जुना ओम तत्सत हा नामोच्चार जेथून सर्व दृश्य जगत प्रकाशले जाते तेथे घेऊन जातो। ते ठिकाण म्हणजे केवळ अखंड शुद्ध परब्रह्म होय। पण ओम तत्सत हे त्याचे अंतरंग आणि त्यास व्यक्त करून दाखविणारे नाम आहे। ज्याप्रमाणे आकाश हाच आकाशाला आधार आहे त्याप्रमाणे हे नाम ओम तत्सत आणि ते धारण करणारे ब्रह्म यामध्ये आश्रय अभेद आहे। आकाशात उगवलेला सूर्यच जसा सूर्याला प्रकाशतो त्याप्रमाणे ओम तत्सत या नामाचा उच्चार ब्रह्माला स्वतःला प्रकट करते। म्हणून हे तीन अक्षरी नाम हे नाम नव्हे तर केवळ ब्रह्म आहे असे समज आणि एवढ्या करता जे जे कर्म करावे ते कर्म म्हणजे यज्ञ दान तप होय। ते याग अथवा दाणे तपादिके गहणे तिये निफजतु काण्युणे होऊनिठातु परी परिसाचा वरकली नाही चोख किडाची बोली तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती उणिया पुरियाची परी नुरेची तेत अवधारी निवडून येती सागरी जैसिया नदी एवं पार्था तुझ प्रती ब्रह्म नामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती डोळसागा आणि एकेकाही अक्षरा वेगळ वेगळा विरा विनियोगु नागरा बोलिलो रीती आता ऐसे एवं सुमहिम म्हणून हे ब्रह्म नाम जाणितले के सुवर्म राया तुवा। ती कर्मे यज्ञ दान किंवा खडतर तपे असोत ती यथासांग परिपूर्ण होत अथवा काही न्यून होऊन अर्धवट राहोत परंतु परिसाच्या कसोटीवर शुद्ध सोने हिनकस सोने अशी भेदभावाची भाषा नसते। त्याप्रमाणे नामाच्या विनियोगाने केलेली कर्मे ही ब्रह्मार्पण केल्याने ब्रह्मच होतात। ज्याप्रमाणे समुद्राला मिळालेल्या नद्या वेगवेगळ्या निवडून काढता येत नाहीत त्याप्रमाणे ब्रह्मार्पण केलेल्या कर्मात न्यून अथवा पूर्ण असा भेद उरत नाही हे लक्षात ठेव। हे चतुर अर्जुना अशा प्रकारे मी तुला ब्रह्म नामाचे सामर्थ्य निवेदन केले आणि हे वीरश्रेष्ठा या ब्रह्म नामाच्या वेगवेगळ्या अक्षराची वेगवेगळी योजना कर्माच्या ठिकाणी कोठे आणि कशी करायची हे चांगल्या रीतीने मी तुला सांगितले। आता याप्रमाणे हे राजा मर्मज्ञ अर्जुना हे श्रेष्ठ असे चांगले महात्म्य असलेले जे ब्रह्मनाम तू जाणलेस काय? तरी येथून याची श्रद्धा उपलबिली हो सर्वदा जयाचे झाले बंधा उरोने दी जिये कर्मी हा प्रयोगू अनुष्टीजे सद्विनियोगू तेथ अनुष्टीला सांगू वेदुची जाणा ना सांडूणी हे सोये मोडूणी श्रद्धेची बाहे दुराग्रह चित्राये वाढवूनिया
मग अश्वमेध कोडी कीजे, रत्ने भरूणी पृथ्वी दीजे, एकांगुष्टी ही तपिजे तपस्सा हस्त्री। जलाशयाचे निनावे, समुद्र की जती नवे, परी किंबहुना आगवे रुथाचिते। खडकावरी वर्षले, जैसे भस्मी हवन केले, का खेव दिदले साऊलिये। तर या नामाविषयीच तुझी श्रद्धा नेहमी विस्तारलेली असू दे, कारण या नामाच्या विनियोगाने झालेले कर्म जन्म मरण रूपी बंधनाला उरू देत नाही। ज्या कर्मामध्ये सत या नामाचा विनियोगपूर्वक प्रयोग आचरिला जातो, तेथे संपूर्ण वेदाचेच विधीपूर्वक आचरण होते। अथवा नामाचा हा मार्ग टाकून श्रद्धेचा आश्रय नष्ट करून दुराग्रहाची प्रौढी वाढवून मग कोट्यावधी अश्वमेध यज्ञ केले किंवा रत्नांनी भरून पृथ्वीचे दान केले अथवा पायाच्या अंगठ्यावर उभे राहून हजार वर्षे तप केले, तलाव तळी इतके विस्तीर्ण बांधले की जणू काही समुद्रच, परंतु अशा सर्व धर्मार्थ गोष्टी करणे व्यर्थ होईल। ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडावा अथवा राखेत हवन करावे किंवा सावलीला अलिंगन द्यावे। नातरी चडकना गगना हाणितले अर्जुना, तैसा समारंभ सुना गेला चितो। घाणा गाळिले गुंडे तेत तेलना पेंडी जोडे, तैसे दरिद्र तेवडे ठेलेची आंगी। गाठी बांधली खापरी येथे अथवा पैलतरी, न सरोणी जैसी मारी उपवासिगा। तैसे कर्म जाते तेने, नाही ऐहिकीचे भोगणे, तेत परतृतो कवणे अपेक्षावा। म्हणोनी ब्रह्मनाम श्रद्धा सांडूणी कीजे जो धांदा, हे असो सिनुनु सदा दृष्टा दृष्टितो। ऐसे कलुष करी केसरी त्रितापती मिरत मारी, श्री वीरवर नरहरी बोलिले तेने। अथवा अर्जुना आकाशाला चपराक द्यावी त्याप्रमाणे तो खटाटोप व्यर्थ आहे। घाण्यात खडे गाळले असता तेथे तेलही नाही आणि पेंडही मिळत नाही, फक्त त्याप्रमाणे या कर्मसमारंभाने दारिद्र्य मात्र अंगाला चिकटते। पदरात खापराचे तुकडे बांधले आणि दुसऱ्या देशात गेले तरी तिथे तिचे काही मोल होत नाही आणि उपाशी मरण्याची वेळ येते। त्याप्रमाणे या नामाच्या विनियोगाशिवाय आणि श्रद्धा विरहित केलेल्या कर्मसमूहाने जेथे ऐहिक लाभ होत नाही तेथे पारलौकिक कल्याणाची आशाच नको। म्हणून ब्रह्मनामावरील श्रद्धा सोडून जो व्यापार केला जातो त्याबद्दल काय सांगावे, तो व्यापार म्हणजे इह परलोकी केवळ श्रम होय। याप्रमाणे पापरूपी हत्तीचे संहारक सिंह आणि त्रिविध तापाच्या अंधकाराचा नाश करणारे सूर्य जे लक्ष्मीपती, असे श्री नरहरी श्रीकृष्ण बोलले। तेथ निजानंदा बहुवसा माझी अर्जुन तो सहसा, हरपला चंद्रो जैसा चांदिणेनी। अहो संग्रामुहा वाणिया मापे नाराचाचिया आणिया, सुनी मांस घे मवणिया जीवितेसी। ऐसियासमयी कर्कशे भोगी जत स्वानंद राज्य कैसे, आजी भाग्योदयोहा नसे आणिके ठाई। संजयो म्हणे कौरवराया गुणारी जो ये रिपुचिया, आणि गुरुही हा मुचिया सुखाचा येथ। चंद्र जसा चांदण्यांमध्ये बुडून जातो तसा अर्जुनही त्या अपरंपार ब्रह्मानंदात तल्लीन झाला। अहो युद्धरूपी वाणी ही बाणांच्या टोकांची मापे घालून जीवितासह मांसाचे माप घेते। असल्याही भयंकर घोर युद्धभूमीवर अर्जुन ब्रह्मानंद सौख्य कसा उपभोगीत आहे ते पहा। आज अर्जुनाशिवाय दुसऱ्या कोणाचाही असा भाग्योदय नाही। संजय म्हणतो, हे कौरवांच्या राजा धृतराष्ट्रा, आमच्या शत्रूचे अर्जुनाचे गुण पाहून खरोखरच संतोष वाटला आणि अर्जुनामुळेच आम्हाला सुखाचा मंत्र मिळाला, त्यामुळे तो आमचा आदरणीय गुरुही आहे।
हा न पुसता हे गोठी तरी देवो सोडिते का गाठी तरी कैसे नियामा भेटी परमार्थेसी होतो अज्ञानाचा अंधारा वोसंतीत जन्मवाहरा तो आत्मप्रकाश मंदिरा आंतु आणिले एवडा तुम्हा आमा थोरू केला येने उपकारू म्हणोनी हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय देवीची संजयो म्हणे चित्ती हा अतिशयो या नृपती खुपेल म्हणोनी किती बोलत असो ऐसी हे बोली सांडिली मग येरीच गोठी आदरिली जे पार्थे का पुसिली श्रीकृष्णा ते याचे जैसे का करणे तैसे मी ही करीन बोलणे ऐकी जो ज्ञान देवो म्हणे निवृत्तीचा अहो या अर्जुनाने जर श्रीकृष्णाला आपली शंका विचारली नसती तर श्रीकृष्णांनी तरी आपल्या आत्मज्ञानाच्या गाठोड्याची गाठ सोडली असती का आणि मग आम्हाला परमार्थाचा लाभ कशाने झाला असता. आतापर्यंत अज्ञानाच्या अंधारात जन्ममरणाची येरझार करीत होतो तो याने आम्हाला आत्मप्रकाशरूपी मंदिरात आणले. या अर्जुनाने तुम्हा आम्हावर एवढा मोठा उपकार केला आहे म्हणून गुरुच्या नात्यानेही अर्जुन तो श्रीमद व्यासांचा सख्खा भाऊच आहे असे उघड बोलल्यावर संजय मनात म्हणू लागला की हा अर्जुनाचा गौरव करण्याचा अतिप्रसंग धृतराष्ट्राला खुपेल तेव्हा याविषयी आता न बोललेले बरे असा विचार करून अर्जुन स्तुतीचे भाषण आवर्ते घेत संजयाने अर्जुनाने श्रीकृष्णाला जी गोष्ट विचारली होती ती तिसरीच गोष्ट बोलण्यास प्रारंभ केला. ज्याप्रमाणे संजयाने केले तसेच मीही करीन तरी श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावे असे निवृत्तीनाथ शिष्य ज्ञानदेवांनी विनंती केली. येतपर्यंत 17वा अध्याय समाप्त झाला आहे. यापुढील व्हिडिओत आपण अध्याय 18वा आणि भाग 1 पाहणार आहोत. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी.